औरंगाची शपथ घातली आहे, तुमच्या हाताने काही द्यायचं नाही अशी शपथ घातली आहे. महाराजांना वाईट वाटायला लागलं, डोळ्यात अश्रू आले. एवढं असूनही मला देता येत नाही, असूनही देता येत नाही, नसलं तरी लोक देतात, आणि इथं माझ्याकडे असून देता येत नाही. वारकरी उपाशी चालले, वारकरी दारातून उपाशी जाणं याच्यासारखं महापाप नाही कोणतं. अरे अरे काय करावं. पुन्हा महाराजांच्या लक्षात आलं, ममताईंनी सांगितलंय तुमच्या हाताने देऊ नका. महाराज मोठे हुशार, महाराजांनी विचार केला, बायकोनी मला सांगितलंय तुमच्या हाताने, माझ्या हाताने देऊ नका. त्यांच्या हाताने घेतलं तर चालतंय की म्हटले, आपला हात लावायचा नाही फक्त, त्यांचा हाताने काय. आणि मग महाराजांनी सगळ्या वारकऱ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे पहा माझ्या हाताने जर कोणाला द्यायचं झालं तर कोणाला कमी कोणाला जास्त, बरोबर आहे का नाही. हाताने देताना कोणाला कमी कोणाला जास्त जाईल, मग त्याच्यापेक्षा एक काम करा, तुमच्या हाताने काय घ्यायचं आहे ते घ्या. आता तुमच्या हाताने घे म्हटल्यानंतर वारकरी कमी घेतील, तुम्ही म्हणून बघा आम्हाला एकदा. त्या दासगणू महाराजांनी वर्णन केलंय, बोधले बुवाचे लुटियेले शेत, असं वर्णन केलंय. मग काय महाराज, सगळंच्या सगळं शेत लुटून टाकलं. आनंद महाराजांना वाटत होता, बातमी सगळ्यांच्या कानावर पोहोच होत होती. महाराजांची ही वृत्ती एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जाणारी वृत्ती आपल्याला दिसून येते. महाराजांचा हा चरित्राचा प्रवास सगळा एकीकडे प्रपंचाची भूमिका बजावत असताना, प्रपंचात आसक्ती न ठेवता परमार्थाच्या या उच्च कोटीच्या भूमिका एक बजावत असताना महाराजांना वाटायला लागलं पंढरपूरला गेलं पाहिजे पांडुरंगाच्या दर्शनाकरता. आणि म्हणून वारकऱ्याची एक सगळी दिंडी घेतली आणि माणकोजी महाराज धामणगावहून पंढरपूरला निघाले. जात असताना एक मोहोळ तालुक्यातलं एक खंडाळी पापरी नावाचं गाव आहे, काही त्या भागात येणाऱ्या महाराज मंडळींना माहीत असेल. एक खंडाळी नावाचं छोटंसं पापरी नावाचं गाव आहे. त्या गावातून ही दिंडी निघाली, सकाळची वेळ होती. त्या गावामध्ये एक संतू पवार नावाचा शेतकरी राहत होता. तो सकाळी उठायचा, शेतामध्ये कामाला जायचा. त्याच्या बायकोचं नाव होतं गंगूबाई, ती पाठीमागून भाकरी घेऊन निघायची. आणि नेमकं दिंडी निघालेली पाहिली, गंगूबाईची आपली भाकरीची जी पाठी होती ती तिनं रस्त्यावर ठेवली. माणकोजी महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून आतमध्ये गेली, माणकोजी महाराजांच्या पाया पडली. माणकोजी महाराजांच्या पाया पडल्याबरोबर महाराजांनी सहज तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय गंगू, यायचं नाही का पंढरपूरला? सहज बोलणे हित उपदेश. सहज डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्या गंगूबाईच्या मनात बदल झाला आणि ती गंगूबाई महाराजांच्या बरोबर संतांच्या सेवेत पंढरपूरला निघाली. भाकरीची पाठी रस्त्यावरच ही निघाली. पंढरपुरातून पांडुरंग परमात्मा पाहत होते. पांडुरंगाला आनंद वाटला, माझ्या भक्ताची ताकद काय, सहज चल म्हटल्याबरोबर ती गंगूबाई निघाली. आनंद वाटायला लागला. पण पांडुरंगाला पुढचा प्रश्न पडला, भाकरी रस्त्यावरच आहेत म्हटले, त्या रस्त्यावरच्या भाकरी त्याच्या नवऱ्याला पोच झाल्या पाहिजे ना, तिच्या वेळेत पोच झाल्या पाहिजे, कोणाला तरी पाठवावं म्हणून पांडुरंगाने स्वतःच्याच बायकोकडे रुक्मिणीकडे पाहिलं आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी इकडे ये. म्हटले, काय देवा? काही नाही, ताबडतोब गंगूबाईसारखं रूप घ्यायचं, साडी परिधान करायची, त्या खंडाळी पापरी नावाच्या गावात जायचं, ती भाकरीची पाठी उचलायची आणि संतू पवाराला नेऊन द्यायची, जा बरं लवकर. रुक्मिणी मातेने सांगितलं, असली कामं करायला लग्न केलं नाही, जमत नाही अजिबात. भगवान म्हणायला लागले, मी सांगतो तुला. नाही नाही, मी तुम्हालाच सांगते. आहे का काही कामाचं उचनीचं काही नेणे भगवंत? आहे का काही घराकडे कधी लक्ष दिलंय? नेहमी सारखं दुसऱ्याचं बघायचं. झालं की आता हे 12 संपल्यावर तर घरी या. नाही, ज्यांचे घरी वाट बघतात त्यांना म्हणतोय. हा हा, उमेश महाराज तुम्हाला नाही म्हणत मी, हे आम्ही निघालो देहूला. अनिल महाराजाला सांगतोय. चला आता तरी झालं, जोग महाराजांच्या उत्सवामध्ये 15-20 दिवस घालवले, इथं तात्यांच्या उत्सवामध्ये 15-20 दिवस झाले, झालं ना आता. या कधीतरी आहे का घराकडे लक्ष? रुक्मिणी होती ती महाराज, धावातावात बोलायला लागली. भगवंतांनी सांगितलं, ए बाई काम करू नको पण बोलू नको, कमीत कमी माणसात तरी. झालं, शांत राहिली. पांडुरंगाने विचार केला, काम काय आहे? भाकरीची पाठी उचलायची आहे, गंगूबाईचं रूप घ्यायचं आहे आणि संतू पवाराला नेऊन द्यायचे. पांडुरंग विचार करायला लागले, आपल्याला काय अवघड आहे? अनंत रूप आहे, अनंत वेष आहे, देखील आहे मी आता, आपल्याला काही करता येतं. भगवंतांनी स्वतः गंगूबाईचं रूप घेतलं. देव गंगूबाई होऊन त्या पापरी नावाच्या गावात आले. ते भाकरीची पाठी उचलली, डोक्यावर घेतली, शेतात गेले. तो संतू पवार लांबून पाहत होता. त्याला वाटलं आपली बायको गंगूबाई चाली, त्याला काय माहिती आहे. त्यानं आपले बाकीची कामं सोडली, झाडाखाली येऊन बसला. या गंगूबाईनं म्हणजे कोणी? पांडुरंगानं हातात भाकरी घेतली, त्याच्यावर चटणी घेतली आणि आपल्या हाताने भाकरी त्या संतू पवाराला दिली. तुम्ही जरा विचार करा, भाकरी देणारा साक्षात पांडुरंग परमात्मा आहे. पांडुरंगाच्या हातून संतू पवाराला भाकरी मिळाली, संतू पवार काय भाग्यवान असेल. एक घास खाल्ला, एक वेगळीच चव लागली त्याला. तो म्हणायला लागला, गंगू तुझ्या हाताला वेगळीच चव आहे घास.
आता त्याला काय माहिती, हा हात नाही जगन्नाथ आहे. आम्हाला सांगा, भाकरीला हात पांडुरंगाचा लागल्यानंतर काही सामान्य चव निर्माण होईल? नेहमीपेक्षा संतू पवारांनी भाकरी, दोन भाकरी जास्त खाल्ल्या. कारण खाऊ घालणारा कोण आहे? पांडुरंग. माफी मागून एक वाक्य बोलू, जिथं पांडुरंगाचं भजन चालतं तिथं माणसं कमी खात नाही. म्हणजे आमच्या सहित सगळ्याकडे बघा, मला उमेश महाराजांना सगळ्याकडे पहा, काय तिथं आम्ही कमी खात नाही. देवाच्या हातून काही कमी खातील का? दोन भाकरी जास्त मिळाल्या तुम्हाला हळूहळू. बरोबर, कदम माऊली बी आले का? असू द्या असू द्या, सगळेच आपण आता आपण सगळे सगळे तिथं माणसं. दोन भाकरी अधिक झाल्या, आनंद झाला, तृप्त झाला, कामं सुरू झाली, सायंकाळ झाली. अ देवाची अडचण अशी झाली, भगवान विचार करायला लागले, ही गंगूबाई पंढरपूरला गेली परंतु कुठपर्यंत जावं? शिवपर्यंत. माघार यावं का नाही? दिंडीत जायचं असतं, पण कुठपर्यंत? हा बरोबर आहे का नाही? कुठपर्यंत? शिवापर्यंत. आणि मग लोकांना सांगायचं असतं, आम्ही आलोच दशमीला, चला तुम्ही पुढं. ही यायचं शिवापर्यंत जायचं ना, पण ही पंढरपूरला गेली. पांडुरंग परमात्मा विचार करायला लागले, जोपर्यंत खरी येत नाही तोपर्यंत मी अडकलो, देवा असा अडकतो. बरं काय एक काम का? एक नाही, दोन नाही, पाच दिवस नको नको ती कामं देवाला त्या संतू पवाराच्या घरी करावी लागली. कामं पाच दिवस झाले, ही गंगूबाई पंढरपूरला पोहोचली, दर्शन घेतलं, स्नान झालं. परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर तिच्या लक्षात आलं, आपली भाकरीची पाटी रस्त्यावर आहे. रडायला लागली. माणकोशी महाराजांनी विचारलं, काय झालं? म्हणजे भाकरीची पाटी रस्त्यावरच राहिली. पाच दिवस झालं घरी कोणालाही न बोलता मी तुमच्या सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला आली, माझ्या घरचे काय म्हणत असतील? माणकोशी महाराजांनी सांगितलं, काळजी करू नको, मी तुझ्या घरी येतो, तुझ्या नवऱ्याला मी समजावून सांगतो. दोघेही पण त्या पापरीला आले. आल्यानंतर त्या संतू पवाराच्या अंगणामध्ये माणकोशी महाराज आले आणि मोठ्याने हाक मारली, संतू पवार आहेत का? आतमध्ये संतू पवारांनी ही हाक ऐकली आणि संतू पवारांनी ऐकली आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गंगूबाई म्हणजे कोण? आपला पांडुरंग. त्यांनी ऐकली. पांडुरंगाच्या कानावर माणकोशी महाराजांचा आवाज पडल्याबरोबर पांडुरंगाने विचार केला, सुटलो बाबा. पलीकडल्या दरवाज्याने गेलं निघून ते लगेच पंढरपूरला. संतू पवार बाहेर आला, माणकोशी महाराजांना विचारला, महाराज काय झालं, कसं काय येणं केलं? काही नाही, तुझी बायको गंगूबाई आमच्या सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला पाच दिवस आलेली होती, मनात काही वाईट विकल्प आणू नको, तिला मी घेऊन आलोय. आता संतू पवाराची पंचायत झाली. संतू पवार म्हणायला लागला, महाराज माझी बायको माझ्याच घरात आहे, उलट गेली, पाच दिवस झालं चांगलं चांगलं करून खाऊ घालते, काय अवघड आहे त्याला? आणि त्याच्याही पेक्षा महाराज सांगू का, गेली पाच दिवस झालं भांडणच नाही. देवानी विचार केला, आयुष्यभर नांदायचंच नाही तर भांडायचं कशाला? नांदायचंच नाही आपल्याला तर कशाला भांडायचं? दिले चार पाच दिवस तर गुणा गोविंदांनी राहायचं, काही नाही भांडणं नाही, काही नाही. नाही मी सांगतो ते थांबा, म्हटले मी बोलवतो तिला. गंगू म्हणून हाक मारली, आतून काही गंगू आली नाही कारण आतली गंगू पंढरपूरला पोच झाली. बाहेर अंगणात उभी असलेली गंगू पुढे आली. संतू पवारांनी विचारलं, गंगू तू आत होते ना, इकडून कशी काय आली? गंगूनी खऱ्या ते खरी गंगू आता ती खरी गंगू म्हणायला लागली, महाराज मालक तुमचा काहीतरी भ्रम झालाय, अहो गेली पाच दिवस झालं मी गावात नाही घरात नाही तर स्वयंपाकघरात असायचा काय विषय? मी माणकोशी महाराजांच्या सेवेमध्ये पंढरपूरला गेलेली होती, पाच दिवस झालं मी तिकडंच होते, उलट मला माफ करा न सांगता गेली. संतू पवाराला कळे ना. संतू पवारांनी माणकोशी महाराजांना विचारलं, महाराज जर माझी ही गंगूबाई तुमच्या सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला आलेली असेल तर माझ्या घरात पाच दिवस कोण कामं करत होता? गंगू म्हणूनच होतं ना ती, कोण होती मग ती? महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले, अंतःकरणातून सगळं ओळखलं आणि माणकोशी महाराजांनी सांगितलं, संतू पवार तो मोठा भाग्यवान आहे, योगी जपी तपी ज्ञानांच्या स्वप्नात जो देव जात नाही तो भगवान तुझ्या घरी गंगू म्हणून कामं करत होता म्हटले. संतू पवारांनी विचार केला, अंतःकरणात अंगावर काटे आले, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि तो संतू पवार म्हणायला लागला, महाराज मला हे का कळालं नाही? कळालं असतं तर प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन तरी झालं असतं, असं पांडुरंगाने का करावं? माणकोजी महाराजांनी त्याला एकच उत्तर दिलं, जो संतांच्या सेवेत असतो त्याच्या घरची सेवा स्वतः भगवान परमात्मा करत असतो. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचा हा भक्तीचा प्रवास अनंत अशा पद्धतीचा चालू आहे. माणकोजी महाराजांना असं वाटायला लागलं की आपल्या गावामध्ये पहिलं मंदिर आपल्याकडे आता जीर्ण झालं आहे, पडलं आहे, नूतन मंदिर आपण बांधलं पाहिजे,
नूतन मंदिर बांधकाम झालं, मूर्ती स्थापना करायची आहे, कोणाकडून करायची? माणकोजी महाराज जेव्हा पंढरपूरला यायचे तेव्हा त्यांची भेट व्हायची ती संत तुकाराम महाराजांच्या बरोबर, आमच्याकडे उल्लेख आहे, जगद्गुरु तुकोबारांच्या बरोबर भेट व्हायची, आणि म्हणून माणकोजी महाराजांनी तुकोबारांना आमंत्रण दिलं, आणि म्हणून माणकोजी महाराजांच्या आग्रहाखातीर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पांडुरंगाची मूर्ती स्थापना करण्याकरता आमच्या धामणगावी आले, आणि तुकाराम महाराजांच्या हस्ते आज जी आमच्या गावात जी मूर्ती आहे, तुम्ही जेव्हा याल अनिल महाराजांनी पाहिलं, आमच्या गावातली जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती साक्षात जगद्गुरु तुकोबारांच्या हस्ते स्थापन झालेली मूर्ती आहे. तुकाराम महाराज, शेख महम्मद महाराज, निमराज स्वामी, समर्थ रामदास स्वामी हे सगळे संत त्या काळामध्ये माणकोजी महाराजांच्या बरोबर धामणगावामध्ये मूर्ती स्थापनेकरता होते. या शेख महम्मद महाराज एका बाजूला, तुकाराम महाराज एका बाजूला, आणि माणकोजी महाराज मध्ये होते. आणि अशामध्ये एकाने विचारलं, महाराज खऱ्या अर्थाचं सुख कुठं असेल? माणकोजी महाराजांनी या दोघांकडे बघितलं आणि सांगितलं, संता वाचून या सुख कोठे नाही. तुकाराम महाराज एका बाजूला असावेत, शेख महम्मद महाराज एका बाजूला असावेत. कार्तिकेचा फड जो आहे का नाही आमचा वाळवंटातला, आमच्या बाजूला चिटकूनच शेख महम्मद महाराजांचा फड आहे आजही. आता ते वाळवंटच हे झालं ते सोडा, परंतु जेव्हा कार्तिकेला होता फड तेव्हा ते शेख महम्मद महाराज आमच्या बरोबरच असायचे. शेख श्रीगोंद्याला माऊली महाराजांना माहिती आहे, चांद बोधला नावाची समाधी आजही तिथं आहे, त्याचा इतिहास वेगळा आहे, परंतु आहे बोधले महाराजांचं एक नाव शेख महम्मद महाराजांच्याही चरित्र ग्रंथामध्ये उल्लेख त्यांचा आलेला आहे. शेख महम्मद महाराज, तुकाराम महाराज, निमराज स्वामी या सगळ्या महात्म्यांनी पांडुरंगाची मूर्ती स्थापना केली, त्याच पांडुरंगाची आजही आमच्याकडे आराधना पूजा अर्चा केली जाते. माणकोजी महाराजांचा हा सगळा प्रवास महाराजांना वाटायला लागलं, महाराजांची धर्मपत्नी ममताई अगोदर त्यांचं देहावसान झालं, सांडोनी संगती चाललीस पुढे, नवल केवडे भाग्य तुझे, असं माणकोजी महाराजांनी त्या ममताईला म्हणावं. सांडोनी संगती चाललीस पुढे, नवल केवडे भाग्य तुझे, तुमा आम्हा भेटी होतील वैकुंठी, बोलू गुज गोष्टी एकांती. माणकोजी महाराजांनी सांगितलं, तू चाललीस ना पुढं, मी मागं येईल म्हटलं. महाराजांना वाटायला लागलं, आता बस झालं, आयुष्य कळसासी आले, आता थांबलं पाहिजे, प्रपंच परमार्थ सगळं झालं, आता थांबलं पाहिजे. आणि महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं, आजूबाजूच्या लोकांना निरोप दिला, पंढरपुरात पांडुरंगाला निरोप दिला, भगवान श्री पांडुरंग परमात्मा धामणगावला आले समाधी देण्याकरता. सगळे तयारी झालेली होती, एक एक मुलगा पाया पडत होता. लखमोजी, थोरला लखमोजी, दोन नंबरचा यमाजी आणि तीन नंबरचा विठोजी. लखमोजी जो थोरला आहे त्या लखमोजीच्याच परंपरेमध्ये माझा जन्म आहे, माझा थोरल्या घरात आहे मी. माणकोजी महाराजांचे थोरले चिरंजीव लखमोजी त्यांच्या घराण्यामध्ये मी आहे. यमाजी महाराज जे आहेत त्यांच्या घराण्यामध्ये आमची धामणगावची परंपरा आहे, जे आमच्या गादीचे मालक आहेत अनिल महाराज माहिती आहे, ती धामणगावची जी गादी आहे ती यमाजी महाराजांकडे, गावातलं संस्थान धामणगावचं जे आहे ते यमाजी महाराजांकडे, आणि बाहेरचा सगळा कर्नाटक महाराष्ट्र शिष्य परिवार भजन परंपरा ही लखमोजी महाराजांकडे. त्यामुळे हे बाहेरचं सगळं जे आहे ते आमच्याकडे आलं, गावातलं जे आहे ते त्यांच्याकडे आलं. अनिल महाराज असं आहे ते वाटण्यासुद्धा सांगतो, त्याला काय हरकत आहे, महाराजांनीच करून ठेवलेले आहेत त्या वाट्या, महाराज असं सगळं दिलेलं आहे. त्यामुळे कर्नाटकातला शिष्य परिवार असेल किंवा महाराष्ट्रातला असेल, कर्नाटकातल्या मठ परंपरा असतील, ह्या सगळ्या लखमोजी महाराजांच्या घरामध्ये म्हणजे वडिलांकडे आमच्या त्या आल्या. कर्नाटकामध्ये बागलकोटला एक मठ आहे, चित्रदुर्गला एक मठ आहे, बेंगलोरला एक मठ आहे, हे कर्नाटकातल्या सगळ्या मठं ही आमच्या घराण्यामध्ये आमच्याकडे आली असो, त्याचा जास्त विस्तार नाही. परंतु लखमोजी दर्शन घेतलं, यमाजींनी दर्शन घेतलं, विठोजींनी दर्शन घेतलं, त्यांच्या तीनही सुना पाया पडण्याकरता आल्या. गुणवंतीबाई पाया पडण्याकरता थोरली आली, दोन नंबरची भागीरथी पाया पडण्याकरता आली. यमाजी महाराजांची धर्मपत्नी साक्षात्कारी होती, आणि पांडुरंगा माणकोजी महाराजांच्या पाया पडण्याकरता आली. पाया पडताना तिच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. माणकोजी महाराजांनी विचारलं, काय झालं भागीरथी, काय रडायला लागली? भागीरथीने सांगितलं, महाराज प्रपंच कसा करावा हेच आम्हाला नीट कळत नाही, तर प्रपंचात राहून परमार्थ कसा कळायचा आम्हाला, मग तुझी काय इच्छा आहे? भागीरथीने सांगितलं, महाराज काही नाही, माझी इच्छा एकच आहे, माझ्या आयुष्यातली 10 वर्ष कमी झाली तरी चालतील, पण तुम्ही आणखीन 10 वर्ष थांबावं हीच इच्छा आहे. म्हटले, काय सून, सून आणि सासऱ्याचं नातं काय आहे बघा, एक सून सासऱ्याला काय बोलत असताना काय बोलते, माझी 10 वर्ष कमी झाली तरी चालतील, पण तुम्ही 10 वर्ष आणखीन थांबलं पाहिजे. महाराजांनी विचार केला, मी कोणालाच नाही म्हणलो नाही, तर जाताना हिला तरी कशाला नाही म्हणू. महाराजांनी सांगितलं, ठीक आहे मी आणखीन 10 वर्ष थांबतो. सगळ्यांना सांगितलं, समाधी घ्यायचं रद्द झालं. पांडुरंगाला सांगितलं, देवा समाधी घ्यायचं रद्द झालं, जाय माघारी. देव म्हटलं, सगळी कामं सोडून आलो समाधी नाही करता.
आणि मग देवानी विचार केला, ज्या भागीरथी करता हा माणकोशी महाराजांनी समाधी घ्यायची थांबले, ही भागीरथी कोण आहे, काय तिचा अधिकार आहे पाहावा. आणि म्हणून सकाळच्या वेळेला, एका दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला एका फकीराच्या वेशामध्ये पांडुरंग परमात्मा दारामध्ये आले आणि भिक्षाम देही म्हटलं. भागीरथी बाहेर आली, गहू तांदूळ ज्वारी द्यायला लागली. तो फकीर काही घ्यायला तयार नाही, तुझ्या सासऱ्याला पाठव. माणकोशी महाराज आले, काय पाहिजे? माणकोशी महाराजांना त्या फकीरांनी म्हणजे त्या पांडुरंगांनी सांगितलं, माणकोशी महाराज मला माझं शरीर आता साथ देत नसल्यामुळे माझी सेवा करण्याकरता मला एक स्त्री कोणतरी तरी पाहिजे, माझ्या सगळ्या सगळ्या व्यवस्था करण्याकरिता. आणि म्हणून मला आता तुमच्याकडे मागणी अशी करायची आहे, मी वृद्ध झालो आहे पण माझी सगळी सेवा होण्याकरिता तुमची जी भागीरथी नावाची सून आहे का नाही, तीच मला दान करून टाका म्हटले. मला भागीरथी नावाची सून दान करा. माणकोशी महाराजांनी विचार केला, असं सुनीला कुणी दान केलं आहे का, आणि सून कुणी दान मागितली का? नाही नाही, तुम्हाला द्यावं लागेल. माणकोशी महाराज आतमध्ये गेले, ममताईला सगळा इतिहास सांगितला, दोघांच्याही डोळ्यात असुरू यायला लागले. यमाजी महाराज तिथं आले आणि विचारलं, काय झालं बाबा? काही नाही म्हटले, तो फकीर आलाय, देऊन टाकाना काय पाहिजे ते? अरे बाबा, तो तुझ्या बायकोला म्हणजे भागीरथीला दान करा असं म्हणतोय, कसं होई म्हणू? यमाजींनी सांगितलं, बाबा काय दान करायचं आणि काय न करायचं हे आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही, पण इथल्या प्रत्येक वस्तूवर तुमचा अधिकार असल्यामुळे हे तुम्ही ठरवायचं आहे म्हटले. सगळ्या वस्तू तुमचं मालकी हक्क आहे. महाराजांना एकीकडून आनंद वाटत होता, माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. जिच्या संबंधाने विषय चालला ती भागीरथी जवळ घेतली, तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि विचारलं, भागीरथी तू सांग, तुला दान करू का न करू? तो फकीर दान करा म्हणतोय, काय करू? भागीरथी रडत होती, रडता रडता हसायला लागली. भागीरथीला विचारलं, का हसायला लागली? भागीरथी म्हणते, मला आज आनंदही होतोय आणि आज मला दुःखही होतंय. आनंद कशाचा होतोय? भागीरथी म्हणते, महाराज तुमच्यासारख्या सत्पुरुषाच्या घरामध्ये सून म्हणून आलेल्या दिवसापासून मला असं वाटायचं की मी तुमच्या काहीतरी उपयोगाला पडावे, कधीतरी माझा तुम्हाला उपयोग व्हावा. आज मला आनंद वाटतोय की तुमच्याकडून कमीत कमी दान करण्याचे तरी मी उपयोगी पडते आहे, याचा मला आनंद वाटतोय. पण दुःख याचं वाटतंय की राहिलेल्या आयुष्यामध्ये तुमची सेवा करायला मिळणार नाही. जड अंतकरणाने भागीरथीचा हात माणकोजी महाराजांनी त्या फकीराच्या हातात दिला, सुन केली दान भागीरथी. भागीरथीला घेऊन निघाला, गावातल्या सगळ्या बायका गोळा झाल्या, फकीराला विनंती केली. फकीराने प्रत्येकाच्या घरी भागीरथीला घेऊन खणानळाची ओटी भरायला लावली. त्याच्यातून फकीर म्हणजे पांडुरंगाला असं सांगायचं होतं, जिथं माझ्या संतांचा अवतार आहे तिथल्या प्रत्येक घराघराला मी पाय लावणार. त्यामुळे धामणगावातल्या प्रत्येक घराघराला पांडुरंगाचा पाय लागला आणि तो फकीर राजोळे नावाच्या एका जंगलामध्ये भागीरथीला घेऊन गेला. दृश्याअदृश्याचा खेळ सुरू झाला. दिसल्याबरोबर भागीरथीने पाय धरले आणि विचारलं, फकीर बाबा असं का करता, कधी दिसता कधी न दिसता? फकीरांनी सांगितलं, तुझ्या सासऱ्याची परीक्षा मला घ्यायची होती, जा माघारी, आता तुझी गरज नाही. भागीरथीने सांगितलं, असं होत नाही, दान केलेली वस्तू माघारी घेतली तर धर्मशास्त्र त्याला चोरी म्हणताय, जगले तर मी तुमच्याच पायाजवळ आणि मेले तर मी तुमच्याच पायाजवळ, हा निश्चय ऐकल्याबरोबर फकीरांनी फकीराचा वेश सोडला आणि साक्षात पांडुरंगाचं दर्शन भागीरथीला झालं. डोळे भरून भागीरथी ते पांडुरंगाला पाहायला लागली आणि मग भागीरथीच्या लक्षात आलं, मला माझ्या सासऱ्यांनी या फकीराला का दान केलं, कारण फकीरातला पांडुरंगाचं दर्शन मला घडवायचं होतं. विठ्ठल विठ्ठल मग नंतर महाराजांनी विचार केला की आता थांबलं पाहिजे. नवनाथांनी प्रत्यक्ष माणकोशी महाराजांना दर्शन दिलं, नऊ वस्तू माणकोशी महाराजांना दिल्या. आमच्याकडे त्याला जी नऊ वस्तू नवनाथांनी दिलेल्या ज्या नऊ वस्तू आहे आजही आमच्याकडे सांभाळून ठेवलेल्या आहेत. नवनाथांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे आणि त्या ज्या भागात दिल्या त्याला राजोळे म्हटलं जातं. राजोळे म्हणजे आपण गावात प्रवेश केला आणि महाराज की उजव्या बाजूला एक जंगल आहे, त्या जंगलाला राजोळे म्हटलं जातं. त्या राजोळे नावाच्या जंगलामध्ये प्रत्यक्ष माणकोशी महाराजांना नऊ नाथांनी दर्शन देऊन नऊ वस्तू दिल्या आणि सांगितलं, या नऊ वस्तू धारण करून तू आता जोग घे. त्याच्यामुळे आमच्याकडे आजही आषाढी कार्तिकेला त्या नऊ वस्तू परिधान करून जोग घेण्याची परंपरा आमच्याकडे सांभाळली जाते. म्हणजे नवनाथांनी प्रत्यक्ष दिलेलं असं माणकोशी महाराजांचं चरित्र, साक्षात श्रीगुरु दत्तात्रयांचा साक्षात्कार झालेला असल्यामुळे असं माणकोशी महाराजांचं चरित्र, आणि पांडुरंगाची साक्षात भेट झालेली असल्यामुळे असं माणकोशी महाराजांचं चरित्र, असं अगाध अशा पद्धतीचं माणकोशी महाराजांचं चरित्र की ज्यांना पांडुरंगाचं साक्षात दर्शन आहे, श्रीगुरु दत्तात्रयांची साक्षात कृपा आहे, नवनाथांचं प्रत्यक्ष दर्शन आहे, असं नाथपंथ दत्तपंथ आणि वारकरी पंथ अशा तीनही पंथाचा समन्वय ज्या बोधले घराण्यामध्ये आणि बोधले परंपरेमध्ये सांभाळला जातो आहे, त्या माणकोजी महाराजांनी ज्येष्ठ वद्य तृतीया इसवी सन 1694 ज्येष्ठ वद्य तृतीया त्यांचा जन्म आहे इसवी सन 1604 आणि त्यांचा समाधीचा काल आहे इसवी सन 1694 असं 90 वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलं. आणि ज्येष्ठ वद्य तृतीयाला महाराजांनी संजीवन समाधी घेतली. बरं का, हे संजीवन समाधी आहे आणि त्याच्यातही विशेष सांगतो, महाराजांचे 5 शिष्य होते, त्या 5ही जणांची संजीवन समाधी आहे.
पाचही जणांची. हे एक महाराजांच्या चरित्राचं अलौकिकत्व आहे. आणि म्हणून त्याच महाराजांच्या खरं तर माझ्या जीवनातली भाग्याची गोष्ट काय असेल, माझ्या जीवनातली भाग्याची एकच गोष्ट आहे की अशा एका पवित्र कुळामध्ये जन्म घ्यायला लाभलं, याच्यासारखं दुसरं भाग्य माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणतं नाही. आणि मला वाटतं ही जी सेवा, एवढा मोठा उत्सव त्र्यंबकेश्वरामध्ये त्र्यंबकराज आणि निवृत्तीनाथांच्या समोर ही सेवा करायला मिळणं, मला वाटतं की माझ्याकडे तात्यांनी फक्त एकच पाहिलं की हा बोधले कुळातला आहे ना, म्हणून याला सेवा द्या. त्यामुळे ही जयवंती या नावाला सेवा नाही, ही माणकोजी महाराजांच्या परंपरेला दिलेली तात्यांनी सेवा आहे. त्यामुळे त्या परंपरेच्या वतीने मी आपल्या सगळ्यांच्या शतशः ऋणी व्यक्त करतो. महाराजांचं एक अगाध चरित्र, धावतं जेवढं शक्य आहे, 5 मिनिटं जास्त घेतली त्याच्याबद्दल माफी मागतो, परंतु चरित्रच असा अगाध आहे, कितीही सांगितलं तरी सांगावं वाटतं, ऐकावं वाटतं. असं हे चरित्र, जेवढा काही विचार महाराजांच्या चरित्राचा सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला. ही सेवा श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी, त्र्यंबकराजाच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. देव सोपान मुक्ता बाई एकनाथ नाम देव सोपान मुक्ता बाई निवृत्ति ज्ञान देव सोपान मुक्ता बाई एकनाथ नाम देव तुका बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव धनंजय महाराज संसार आणि द्रौपद गलांडवाडी सदाभाऊ. बोधला म्हणे माझी सत्य ही त्रिवाचा. बोधला म्हणे माझी सत्य ही, बोधला म्हणे माझे सत्य हे त्रिवाचा. बोधला म्हणे माझे सत्य हे त्रिवाचा. चला चला संग देवा संगति होय मोक्ष गति संतांची संगति होय मोक्ष गति नको संताचे संगति होय मोक्ष गति. हला हला संताचे संगति होय मोक्ष गति. संताचे संगति होय मोक्ष गति. संताचे संगति होय मोक्ष गति. काळ काळ Oh,
त्र्यंबकराजाच्या दरबारात चालू असणारा आपला हा भक्ती उत्सव, या भक्ती उत्सवातील सहाव्या दिवसाच्या प्रथम सत्रातील चिंतन सेवा, ज्यांच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकला त्याच परंपरेतील आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंतजी महाराज बोधले यांनी सुंदर असं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि उद्देशपूर्तीचा साक्षात्कार आज त्यांनी या कीर्तनात घडवला, त्याबद्दल आम्ही सर्व परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो. कारण सर्व संतांचे अभंग देण्या पाठीमागचा उद्देश परीक्षा हा मुळीच नाही आहे, फक्त त्या त्या संतांचं जीवन प्रकाशात यावं हा पवित्र उद्देश त्या पाठीमागचा आहे. खरं तर असं वाटायला लागले 22 संत नाही आहेत, हा सप्ताह का वर्षाचा असायला पाहिजे होता का काय कोणाच ठाऊ असो, पण सगळ्यांनाच 12 झाल्यानंतर घरी या असा फोन असल्यामुळे आपल्याला तो करता आलेला नाही आहे. असं पूज्य महाराजांनी व्यापातून वेळ काढून आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे. मी दत्तोकाका राऊत यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं पूजन करायचं आहे. त्याचप्रमाणे या उत्सवाला आज भेट देण्याकरता महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे जंक्शन सप्ते करणारे आमचे माऊली महाराज कदम हे या ठिकाणी आलेले आहेत पण त्यांनी शब्द नाही पाळलेला. त्यांनी मला जरी नाही पण तात्याला एक शब्द दिला होता की आम्ही आमचे सगळे वारकरी घेऊन या सप्ताहाला पूर्ण हजर राहू, तर त्याने तो शब्द पाळलेला नाही. नाही सत्कार केला म्हणून तरी त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे, पण त्यांनी वचन पाळावं निदान पुढं तरी थांबावं अशी विनंती त्यांना करतो. त्यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे. मी माऊलींना विनंती करतो त्यांनी महाराजांचं पूजन करायचं आहे, माऊलीने त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील चांगले पखावज वादक मोठे सेवेदारी गोविंदजी महाराज शेलार, त्याचप्रमाणे एरंडेश्वर जे गुरुजी आहेत जगन्नाथ ज्यांचा उल्लेख महाराजांनी केला, त्यांचे कनिष्ठ बंधू हरिभक्तीपरायण जगन्नाथ गुरुजी एरंडेश्वरकर हे आलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू गव्हाणी शास्त्री महाराज तेही आहेत, त्यांचाही सत्कार या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे आजन्म पंढरीची वारकरी करणारे जगन्नाथ महाराज खांदेशकर यांच्या मठाचे अधिपती असणारे, त्यांचं कार्य पाहणारे आमचे हरिभक्तीपरायण प्रवीणदादा इंगळे तेही या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय, तोही करायचा आहे. हे कार्य पूर्णत्वाकडे जात असताना आपल्याला जी टँकरची सुविधा ज्यांनी करून दिलेली आहे असे काही 4-5 नावं आहेत, त्यांचा शॉल देऊन आपल्याला सत्कार करायचा आहे. मी नाव उल्लेख करतो, जे जे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी तो सत्कार स्वीकारण्याकरता पुढे यावं ही विनंती. दत्तोकाका राऊत यांनी 1 ट्रॅक्टर आणि 2 टँकर आपल्याला दिलेले आहेत. आधार तीर्थ आश्रम यांनी 1 टँकरचं योगदान आपल्याला केलेलं आहे. माधव महाराज चव्हाण यांनी 1 टँकरचं योगदान दिलेलं आहे. मांजरगावकर तालुका निफाड यांनी 1 टँकर दिलेलं आहे. आदरणीय खंडोजी भोई यांनी 1 टँकर दिलेला आहे आणि आठरे पाटील यांनी 1 ट्रक आपल्याला या कार्याकरता मदतीकरता दिलेला आहे. या सर्व जे जे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी या ठिकाणी येऊन शॉल आणि श्रीफळ घेऊन जावं ही विनंती करतो. आज दुपारचं अन्नदान, आज दिवसभराचं सकाळचा नाश्ता, दुपारचं अन्नदान आणि सायंकाळचं अन्नदान हे तिन्ही कराड तालुक्याच्या माध्यमातून आहे. कराड तालुकाचा एक प्रतिनिधी सायंकाळच्या सत्रात येऊन त्याचा सत्कार केला जाईल. आताचा कार्यक्रम संपला, पुढील कार्यक्रम
बर. त्याचप्रमाणे आज आपल्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता बापूसाहेबजी मेदनकर हे आलेले आहेत. बापूंचा या ठिकाणी शॉल देऊन सत्कार महाराजांच्या हस्ते होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा ही विनंती. सकाळी तात्यांनी या ठिकाणी निवृत्तीनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिरालाही आपल्याला काही योगदान द्यायचं आहे आणि प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. म्हणून सकाळी तात्यांनी जाहीर केलं तर सकाळपासून निवृत्तीनाथाच्या मंदिराकरता 1,11,127 रुपये आत्तापर्यंत भाविकांनी दिलेले आहेत. लगेच टाळ्या वाजू नका, अजून अपेक्षा आहेत. या सप्ताहाकरता नाही तर त्या मंदिराकरता ज्यांना शक्य असेल त्यांनी सरळ हाताने मदत करावी. काही काही मंडळींना असं म्हणणं असेल की महाराज आम्ही मोजके पैसे आणले होते, आम्ही काही जास्त आणलेले नाहीत, आम्हाला तर 50,000 द्यायची इच्छा आहे पण सोबत तेवढे नाहीत. तुम्ही नुसता शब्द जरी दिला तरी चालेल. काही काही माता मौला म्हणतील महाराज आमच्याकडे पैसे नाहीत. काय नाही, गाळ्यातले 5-5 मणी दिले तरी चालतील, काही अडचण नाही. तेही स्वीकारलं जाईल ही सर्वांना विनंती. त्याचप्रमाणे रोज श्रवणा करता येणारे स्वामी श्री स्वरूपानंदजी महाराज सरस्वती यांचा मोबाईल हरवलेला आहे, ज्यांना कोणाला सापडला असेल त्यांनी माझ्याकडे द्यायचा आहे. पुढील कार्यक्रम लगेच जो होणारा कार्यक्रम आहे तो म्हणजे भोजनाचा आहे. तो का म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. म्हणून सर्वांनी शिस्तीमध्ये जायचं आहे. लगेच नंतर दुपारी 3 ते 4 हरिपाठ होईल, 4 ते 5:30 हरिभक्ती परायण भीमाशंकर गुरुजी यांचं प्रवचन होईल आणि ठीक 6 ते 8 ह्या वेळेमध्ये हरिभक्ती परायण. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपनजी महाराज हसेगावकर यांचं गोरोबा काका यांच्या जीवनदर्शनावर प्रकाश टाकणारं गोड असं चिंतन होणार आहे. सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा. आणि कालही मी ते सूचना दिली होती की आपल्या माता मौल्या शिस्तीचा भंग करतायत. कुशावर्त तीर्थामध्ये